नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी मनोज हजरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात. मनोज हजरांगे अंतरवाली सराठी मधून आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. जरांगे यांच्या सोबत मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय. जरांगे सध्या बीडच्या गेवराई तालुक्याजवळील जायकवाडी गावामध्ये आहेत. 26 जानेवारीला हे भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळामध्ये यावर तोडगा काढण्यासाठी आता बैठक बोलावण्यात आली आहे. वर्षावर ही बैठक होते. या बैठकीला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त उपस्थित राहणार आहेत. तर मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी आता बैठक सुरू आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त या बैठकीमध्ये सहभागी आहेत. जरांगे भव्य मोर्चा घेऊन आता मुंबईच्या दिशेनं निघाले. बीडच्या खामगावमध्ये आता हा मोर्चा पोहोचलेला आहे. मात्र ते मुंबईत येण्याच्या आधी त्यावर काही तोडगा काढण्यासाठी म्हणून आता हालचाली सुरू झाल्यात. मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी महत्वाची बैठक या संदर्भात सुरू आहे. तर जरांगेंचा मोर्चा बीडच्या खामगावमध्ये पोहोचलाय. थेट दृश्य आपण ही पाहतोय.